नमस्कार, मी सागर मराठे. पिंपरी इन्स्टिट्यूट बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी हा शब्द नुसतं कानावर जरी पडला तरी अंगावर काटे येतो. एखाद्या शेतकरीचा मुलगा एखाद्या मुलीला लग्नासाठी मागणी घाला गेला असेल तर मुली लगेच नाक मोडतात का? तर आपण सोशल मीडियावरती, न्यूज चॅनलवरती, वर्तमानपत्रात किमान रोज एकतरी शेतकरी आत्महत्या करतो याची बातमी बघतो. तर शेतकरी आत्महत्या का करतो हा प्रश्न जेवढा मोठा आहे त्याचं उत्तर तेवढंच छोटं आहे. शेतकऱ्याला शेतीविषयक असलेलं अपुरं ज्ञान आणि पिकातून मिळालेलं पैशाचं योग्य नियोजन लावताना शेतकरी कुठेतरी कमी पडतो आहे का? कारण 21व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वाढले, पण अशिक्षित असल्यामुळे शेतकऱ्याला याबद्दल काहीच कल्पना नाही. ज्यावेळेस शेतकऱ्याचं चांगलं पीक येतं पण त्याला मार्केटमध्ये भाव नसतो, जेव्हा शेतकरी कर्ज काढून पीक काढतो पण त्याला मार्केटला भाव नसल्यामुळे त्याला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं, आणि त्याच वेळेस जर त्याच्या पोरीचं लग्न असेल आणि शेतकऱ्याच्या पोरीचं लग्न त्याच्या पिकांवरती अवलंबून असेल तर शेतकरी कर्ज काढतो आणि परिणामी शेतकरी हा कर्जबाजारी होतो. पण शेतीकडे आपण जर शेतीविषयक नाही एक उद्योग म्हणून बघितला तर अनेक गोष्टी सोपे होतील, आणि या उद्योगात शेतकरी हा स्टॉक होल्डर बनेल. स्टॉक होल्डर म्हणजेच उद्योगपती बनेल, आणि लग्नासाठी येणारा पोरींचा नकारही होकारत होईल. पण यासाठी करायचं काय? तर शेतकऱ्याच्या पोरांनी शाळा कॉलेज सोडून असं शेती करणं गरजेचं नाही, तर त्यासाठी मातीत उतरून शेतीच्या खोलात गेलं पाहिजे, म्हणजेच शेतीविषयक अभ्यास हा गरजेचाच. शेतीला उद्योग बनवायचा असेल तर काय करावं? थोडक्यात कॉर्पोरेट शेती करावी. जर आपल्या जमिनीत पीक येत नसेल तर तिथे एखादी गुंतवणूकदार कंपनी, अन्न प्रक्रियेचा कारखाना किंवा एखादं उत्पादन टिकवण्यासाठी शीतगृह उभारू शकते. योग्य तेवढ्याच पाणी वापरामध्ये ठिबक सिंचनाचा प्रयोग हा कॉर्पोरेट शेती करू शकते. जमीन व हवामान ही कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे याचा तांत्रिक अभ्यास आणि तो प्रत्यक्षात आणणे हे कॉर्पोरेट शेतीलाच शक्य आहे. कॉर्पोरेट शेतीमुळे वाया जाणारी पिके, विशेषतः म्हणजे फळांना रोखता येईल. भारतामध्ये सुमारे 16% शेती ही विविध कारणांनी वाया जाते. या नवीन प्रकल्पांचा विचार केल्यास भारत मोठ्या प्रमाणात अन्नधान्य निर्यातही करू शकेल, पण त्यासाठी शेतीचे औद्योगिकरण करणे गरजेचं आहे. आता मी तुम्हाला हे महत्त्वाचे मुद्दे सांगितले, आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल कॉर्पोरेट शेती म्हणजे काय, त्याचं उत्तर पण मी बोल नक्कीच देणार. कॉर्पोरेट शेती म्हणजे काय? तर कॉर्पोरेट शेती अंतर्गत शेतीची मालकी आणि पेरण्याचा हक्क हा शेतकऱ्यांचा स्वतःकडे असतो. त्यावेळी उद्योगांना या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तसेच शेतीचे तंत्र देऊन मदत करता येईल. यातून निर्माण होणारे पीक अशी मदत देणाऱ्या कंपनींना तिच्या विविध उत्पन्नासाठी वापरता येईल. पीक त्या कंपनीने खरेदी केल्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होईलच, पण अशा पद्धतीने कॉर्पोरेट शेती केल्यामुळे शेतकऱ्याला हा फायदा नक्कीच आहे, आणि अशा पद्धतीने शेतकरी हा लाचार आणि गरीब नाही तर एक उद्योगपती होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपण भेटू पुन्हा नवीन विषय घेऊन, एखाद्या भेटू आता नंतर.